महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। पाहूया सविस्तर बातम्या। नोबेल पुरस्कार विजेते पर्यावरण तज्ज्ञ आर के पचौरी यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी पचौरींना अटकपूर्व जामीनसुद्धा मंजूर झालेला आहे। आरोपानंतर पचौरी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। हायकोर्टाने 23 फेब्रुवारीपर्यंत पचौरींना अटक करण्यास मनाई केली आहे, त्यामुळे पचौरींना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे। 2 दिवसांपूर्वी एका 29 वर्षीय महिलेनं त्यांच्या विरोधात अश्लील SMS करून लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती। संबंधित महिला 75 वर्षीय पचौरींची जुनियर म्हणून कार्यरत आहे। महिलेच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या लोधी रोड पोलीस ठाण्यात FIR दाखल करून चौकशी सुरू झाली आहे। दरम्यान पचौरींनी या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज मंजूर झाल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे। दर पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यास सहकार्य करण्याचं आश्वासनही पचौरींनी कोर्टासमोर दिलं। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM प्रमुख असद ओवेसी यांनी पोलिसांना गांधीगिरी दाखवली आहे। बंदीची नोटीस देण्यासाठी आलेल्या बंगळूर पोलिसांना ओवेसींनी फूल देऊन स्वागत केले। पोलिसांनी असदुद्दीन ओवेसी यांना 1 आठवड्यापर्यंत बंगळूरमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे। MIM होणाऱ्या सभेआधीच पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला आहे। त्या संदर्भातील नोटीस देण्यासाठी आलेल्या मंगळूर पोलिसांसमोर ओवेसी यांना गांधीगिरीचं दर्शन घडवलं। ओवेसींनी पोलिसांनी नोटीसच्या मोबदल्यात एक फूल दिलं। पोलीस आयुक्त MN रेड्डी यांना ओवेसींना कोणत्याही प्रकारच्या सभेत किंवा ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून होणाऱ्या तसेच दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यावर अथवा बोलण्यावर बंदी घातली आहे। CIPC कलम 144(3) अंतर्गत ओवेसींवर बंदी घातल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे। पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रांच्या चोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी आणखी दोघांना अटक केली आहे। याआधी दिल्ली पोलिसांनी पेट्रोलियम मंत्रालयातील 2 कर्मचाऱ्यांसह 5 जणांना अटक केली होती। पोलिसांनी प्रयास जैन आणि शंतनु सैकिया या दोघांना अटक केली। प्रयास जैन हे मेटिस इंडिया या तेल आणि वायुविषयक सल्लागार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि शंतनु सैकिया हे इंडियन पेट्रोल कंपनीचे प्रमुख आहेत। या दोघांना गोपनीय कागदपत्र चोरी करण्यात सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे। दिल्लीच्या पोलीस सहआयुक्तांनी ही माहिती दिली। गोपनीय कागदपत्राच्या आधारे टिफन तयार करून हे देशातील मोठ्या तेल आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना विकले जात होते। माहिती जितकी महत्वाची तितकेच त्या माहितीचे मोल जास्त असायचे, असेच पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनता दरबारच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी अपंगांना प्राधान्य देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आम आदमी पार्टीच्या कौशंबी येथील कार्यालयात साधारण तासभर जनता दरबार चालला। लोकांना भेटताना केजरीवाल यांना 3 स्तराची सुरक्षा पुरवण्यात आली होती। यावेळी साधारणतः 500 जण त्यांना भेटण्यासाठी समस्या मांडण्यासाठी आले होते। केजरीवाल यांनी पहिल्यांदा अपंगांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे त्यांना आधी प्राधान्य देण्यात आल्याचे गाझियाबाद शहर दंडाधिकारी कपिल सिंग यांनी सांगितले। सकाळी 8 वाजेपासून तक्रारी मांडण्यास सुरुवात झाली। 10 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर 5 पुरुष आणि 5 महिलांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली। यानंतर साधारणतः 11:30 वाजता केजरीवाल यांनी बाहेर येऊन उपस्थितांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले। महत्त्वाच्या बैठकीला जाण्याआधी त्यांनी नागरिकांना तक्रारीची नोंद केल्याशिवाय न जाण्याचे आवाहन केले। संपूर्ण महाराष्ट्रात स्वाईन फ्लूनं थैमान घातले आहे। कोथरूडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनासुद्धा स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। मेधा कुलकर्णी यांची प्रकृती सुधारणा होत आहे। आतापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूमुळे 83 जणांनी आपला जीव गमावला आहे, पण आमदारांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यानं पुण्यात एकच खडबड उडाली आहे। मित्रांनो, आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेकनंतर आम्ही परत येत आहोत। पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये पुनश्च एक बार आपलं मनपूर्वक स्वागत। पुन्हा पाहूया सविस्तर बातम्या। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज 1.5 वर्ष पूर्ण झाले आहेत, मात्र पोलीस अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरले आहे। याच पार्श्वभूमीवर पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अनेकच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी दाभोळकरांची मुलगी मुक्ता दाभोळकर याही उपस्थित होत्या। गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर आणि दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधा अशी मागणी काही तरुणांनी या ठिकाणी उपोषणानं सुरू केली। त्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। 5 दिवसांपूर्वी म्हणजेच मागच्या सोमवारी कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। पानसरे यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। दरम्यान पानसरे यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरनं रवाना करण्यात आलं आहे। यानिमित्तानं पानसरे यांच्यावरील हल्ल्याचाही यावेळी निषेध करण्यात आला। मुंबईतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक विरुद्ध भाजपाचे आमदार मंदा म्हात्रे यांच्यातला सामना पुन्हा रंगण्याची शक्यता दिसत आहे।
त्यामुळे राजकीय तापमान पुन्हा एकदा तापणार अशी शक्यता आहे. नाईक यांनी मंदा म्हात्रेंवर 25 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. विधान परिषदेत म्हात्रे आमदार असताना दिवाडे गावच्या जट्टीसाठी मेरे टाईम बोर्डाकडून म्हात्रेंनी निधी उपलब्ध करून घेतला होता. म्हणून मंदा म्हात्रेंचं नाव दिवाळीतील जट्टीच्या उद्घाटन फलकावर होते. मात्र हा फलक काढून टाकल्याने त्यांच्यात हा वाद झाला. त्यानंतर मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला पक्ष सोडून भाजपामध्ये आपली जागा बनवली. कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित वाहन चालकांसाठी काही दिवसांनी ही आनंदाची बातमी येणार. अमेरिकेने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवल्यानं परत एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत तीव्र घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूडचे भाव $60 प्रति बॅरलपेक्षा जास्त घसरले, तर नायमॅक्स क्रूड 2.75% घसरणीसह $51 खालच्या पातळीवर व्यवहार करत आहे. सध्या नायमॅक्स क्रूड 2.84% घसरून $51.32 प्रति बॅरलवर व्यवहार करत असून ब्रेंट क्रूड 0.75% घसरून $59.54 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. लोकसभा पाठोपाठ अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसवर राजधानी दिल्लीतील आपले पक्ष मुख्यालय रिकामे करण्याची नामुष्की उडवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने काँग्रेसला पक्ष मुख्यालय रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली असून रायसीना मार्गावरील जवाहरलाल भवन तसेच राजीव गांधी ट्रस्टचे कार्यालय रिकामे करण्याची ही नगरविकास मंत्रालयाने बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. ही सर्व कार्यालये काँग्रेसला लीजवर दिलेली होती आणि ही लीज 2013 संपल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी, मोतीलाल व्होरा, नवीन जिंदल आदींनी या मुद्द्यावर चर्चा केली आणि नगरविकास मंत्रालयाकडून आणखी काही काळ मुदत मागण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे कायदेशीर उपाययोजनांची शक्यता काँग्रेस तपासणार आहे असं सूत्रानुसार माहिती मिळाली आहे. पक्ष मुख्यालयासोबतच काँग्रेसच्या ताब्यात असलेली अन्य काही महत्त्वपूर्ण कार्यालय सुद्धा रिकामी करण्याच्या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. 24 अकबर रोड हे काँग्रेसचे मुख्यालय आहे. या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे कार्यालयसुद्धा आहे. 26 अकबर रोड हे काँग्रेस सेवा दलाचे कार्यालय, तर 6 रायसीना रोड स्थित युवा काँग्रेसचे कार्यालय आहे. 5 रायसीना हे राजीव गांधी ट्रस्टचे जवाहरलाल भवन कार्यालय म्हणून ओळखले जाते. चाणक्यपुरीमधील सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेला एक बंगला रिकामा करण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसच्या एका नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार राजकीय इतिहासात प्रथमच काँग्रेसला अशा प्रकारची नोटीस मिळाली आहे. 24 व 26 अकबर मार्गावरील काँग्रेसच्या ताब्यातील कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या अवैध व अतिरिक्त बांधकाम त्वरित हटवण्याचे निर्देश नोटीसमध्ये देण्यात आले. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रात व राज्यातील मंत्रिमंडळाचा दोनदा विस्तार झाला, परंतु रिपब्लिकन पक्षाला ना केंद्रात ना राज्यात मंत्रिपद मिळाले. महायुतीच्या नावानं फक्त शिवसेनेचे समन्वय समिती स्थापन केल्यामुळे आठवले संतप्त झाले. राज्याच्या सत्तेत सहभागी झालेल्या भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये अधिकाराच्या वाटपावरून धुसफूस सुरू आहे. वाद विकोपाला जाऊ नये त्यावर चर्चेतून तोडगा काढावा यासाठी महायुतीची समन्वय समिती स्थापन करण्याचा भाजपनं निर्णय घेतला. त्यानुसार समिती तयार करण्यात आली, परंतु त्यात फक्त भाजप व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला असून रामदास आठवलेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. व इतर घटक पक्षांची स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्याचा इशारा भाजपला दिला आहे. सीमाशुल्क विभागानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका विमानातून 1.49 कोटी रुपयांच्या किमतीचं सोनं जप्त केलं. हे एक तास आधी सोनं जप्त करण्यात आलं. मस्कतच्या उड्डाणासाठी तयार असलेल्या E81 इंडिगो एअरलाईन्समध्ये बुधवारी रात्री तपास करण्यात आला. त्यानंतर शौचालयातून 1-1 किलो वजनाच्या 6 कांड्या जप्त करण्यात आल्या असं सूर्य यांनी सांगितलं. हे विमान मस्कतसाठी उड्डाण करण्याच्या 1 तास आधी सोनं जप्त करण्यात आलं. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केल्याचं सीमाशुल्क आयुक्त APS सूर्य यांनी सांगितलं. मस्कतच्या उड्डाणासाठी तयार असलेल्या 6E81 इंडिगो एअरलाईन्समध्ये बुधवारी रात्री तपास करण्यात आला. त्यानंतर शौचालयातून 1-1 किलो वजनाच्या 6 खांड्या जप्त करण्यात आल्या असं सूर्य यांनी सांगितलं. बंगळुरूमध्ये काल झालेल्या एअरो इंडिया शोमध्ये ड्रोन्स बलून्समध्ये हवाई सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. एअर इंडिया शोमध्ये मोठा अपघात टळला आहे. बंगळुरूमध्ये काल झालेल्या एअरो इंडिया शोमध्ये ड्रोन्स बलून्समध्ये हवाई सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. एअर इंडिया शोमध्ये मोठा अपघात टळला आहे. रेड बुल्स पथकाची 2 विमानं चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करीत असताना एकमेकांच्या इतके जवळ आली की त्यांचे पंखही एकमेकांना घासले. मात्र दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखून आपली विमाने एकमेकांपासून दूर नेली. विशेष म्हणजे अपघातग्रस्त पंखांसह दोन्ही विमानं सुखरूप उतरण्यातही यशस्वी झाली. चेक रिपब्लिक देशाचे हे पथक असून त्यांनी यापूर्वीच्या एअरो इंडिया शोमध्ये आपली प्रात्यक्षिक सादर केली असून ही त्यांची 3री वेळ होती. मित्रांनो, यासोबतच हे बातमीपत्र इथेच संपलं. मात्र आपली पुढची भेट पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. महाराष्ट्र न्यूज़.
सदैव आपल्यासोबत।